देवा परमेश्वरा, घरात यादवी माजणार आहे असं दिसतंय, सांभाळून घ्या देवा. तुम्हाला खरंच असं वाटतंय आई प्रॉपर्टीची वाटणी करेल? रंजू, आपल्या घरातलं कथानक जवळजवळ त्याच दिशेनं सरकत आहे असं मला तरी वाटत. बापरे, असं नको व्हायला. का नको व्हायला रंजू? हो देत की हो देत. अग, किती दिवस असं सगळ्यांनी एकमेकांच्या पायात पाय अडकवून जगत राहायचं. वाटण्या झाल्या ना की आई सुद्धा सुटतील, मोकळ्या होतील. सेपरेट व्हा सगळे, जो तो आपापल्या मर्जीचा मालक. हा, फक्त हे व्हायचंच असेल तर गोडी गुलाबीनं व्हावं एवढीच त्या विठू माऊलीच्या चरणी विनंती. वडिलोपार्जित संपत्तीवर मुलीचा सुद्धा तेवढाच हक्क असतो हे ठाऊक आहे ना? हो. नाही, तुला फक्त आठवण करून दिली. काय हे मी आयत्या वेळेला नाक खुपसणं बरं दिसणार नाही ना म्हणून? काय रंजू, मनोज आणि राहुल टपूनच बसलेले आहेत, अशी झडप घालतील की तुझ्या हाती काहीच लागणार नाही. तुझं तुलाच मागून घ्यावं लागणार आहे म्हणून म्हणतो तयारीत राहा. अरे ये कुमार, बस. काय चाललंय? झोपलाय. अरे वाजले किती? हो, जसा काय तो घड्याळ बघूनच झोपतो. कशी आहेस रंजू? मजेत. तुला पाणी आणू? चालेल. आणते. सरळ इकडेच येतोयस? हो. का रे? हा, काय नाही रे, घरी जरा. काय झालं? मनोजनी फ्लॅट विकला ना रे. काय? मनोजनी फ्लॅट विकला? हो, वाईट झालं. पण नाईलाज होता रे बिचाऱ्याचा, तो तरी काय करणार, कुठून आणणार होता एवढे रुपये. घे. अरे हो, बरं झालं तू आलास, तुझ्या सह्या हव्या होत्या, येते फॉर्म घेणं. गीताची आठवण आली? थँक्स. थँक्स कुमार, तुझे आणि गीताचे उपकार आम्ही दोघही कधीच विसरणार नाही. अरे उपकार कसले, गीताची शेवटची इच्छा पूर्ण झाली. Thank you.
एवढा मोठा सुंदर फ्लॅट परत घेता येणार आहे का याला? जाऊ दे ताई, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याचाच होता ना फ्लॅट, स्वतःच्या पैशाने विकत घेतला होता ना त्यांनी. कोणीच माझं ऐकत नाहीये. आता ती रश्मी बघ ना, मला न सांगता मला न विचारता अमेरिकेला जायला निघाली. काय रश्मी अमेरिकेला चालली? हो, तिथं सेटल व्हायचा विचार आहे तिचा. पण मी सोडणार नाहीये, येणार आहे ना मला भेटायला, चांगली खडसावून विचारते तिला. हे बघ आई, मनोज प्रमाणे जर का राहुल आणि रश्मीलाही वाटत असेल ना तर तू काय इंटरफिअर करतेस? जाऊ दे, ज्याचं त्याचं आयुष्य आणि ज्याचं त्याचं नशीब. अरे पण मग एकत्र राहायचंच कशाला? जाऊ दे ना, वाटणीच करून टाकते इस्टेटीची. हा सेपरेट जगा, स्वतंत्र आयुष्य जगा. आई तू एवढा टोकाचा विचार का करतेस? एवढ्यावरून वाटणी कशाला करायला हवी? निघेल, काहीतरी मार्ग निघेल. चल मी येतो. अरे थांब ना, मला पण निघायच आहे. काल रात्री साईचा फोन आला होता ना, मला भेटलं पाहिजे जाऊन. का? मितालीनी कंप्लेंट मागे घेतली, पण सुधाकर देशपांडेचा पासपोर्ट माझ्या खोलीत कसा आला याचा जर शोध घ्यायचा असेल तर मितालीने इथेच राहायला पाहिजे ना. म्हणून माझे दीर सुधाकर देशपांडे मिसिंग आहेत अशी कंप्लेंट मीच पोलीस स्टेशनला केली. आई साहेब, हाच तो पक्या. हाच तो पक्या काय? काय रे माझाला का माझाला? चला तुम्हाला मस्ती झाली आहे, याला घेऊन जा, फोडून काढा चांगला सोला आतमध्ये. मी येतो. चल चल तुझी आता. ही अशी चौकशी करतो आम्ही, आधी नुसती चौकशी, आणि एकदा का समोरच्याने गुन्हा केल्याची खात्री पटली की मग हे असे फटके. महिलांसाठी आमच्याकडे महिला स्टाफही आहे, त्याही अशाच फटकावतात. कशासाठी बोलवलं तर मला? मिस मिताली. या मिस मिताली. व्हॉट डू यू मीन? नाही मी विसरलो होतो, मिस की मिसेस ते. मिस मिताली. मिस मिताली. कशासाठी बोलवलं मला? माझी कंप्लेंट तर मी केव्हाच मागे घेतली. एक फार महत्वाची सूचना करायची होती. सूचना? आमच्या परवानगीशिवाय तू हा देश सोडून कुठेही जाऊ शकत नाहीस. पण का? तुर्तास एवढंच, तू जाऊ शकतेस. तुला काय गरज होती का रातोरात आजीला जाऊन सांगितलंस ते? मला गरज वाटली. तुम्हीच सांगितलं असणार आईला, रश्मी तू अमेरिकेला जा. सोनू, तसं नाहीये सोनू. हे बघ सोनू, तुझी आई स्वतःहून अमेरिकेला चालली आहे, मी प्रेशराइज केलेलं नाहीये तिला. बघू ना, कळेलच. आजीने बोलावून घेतलं आईला आणि आजी मुळीच जाऊ देणार नाही आईला. अहो मी काय म्हणते? अहो मी काय म्हणते, मी काय म्हणते असं म्हणून मला कळणार आहे का तू काय म्हणतेस ते? तू म्हण काय म्हणायचं ते म्हणजे मला कळेल. रमेश पांचटपणा करू नका. आता पांचट पांचट चहा ग, चहा रंगावरून पांचट वाटत. बिंदूने केलाय. हो मग छानच असणार. रमेश वात्रटपणा करू नका. आता वात्रट वात्रट मी 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 रमेश मी काय म्हणते ते ऐका आधी. हा बोल ना.
बाळाचं बारसं झालं ना की आपण आपल्या घरी जाऊया. रंजू विसरलीस तू काय? अगं आपला फ्लॅट आपण 3 वर्षांसाठी भाड्याने नाही काय दिलाय? हो पण दुसरा फ्लॅट घेतला ना तुम्ही. तो परत करून टाकला का? का काय रंजू का काय? अगं मी एकटाच तिकडे राहायला गेलो आणि 2 दिवसात ते गीताचं नाही का झालं. तेव्हा मी इकडे राहायला आलो. तो आलो तो अजून इकडेच आहे. मग मी इकडे राहतोय तर उगाच त्या फ्लॅटचं भाडं कशाला भरा? म्हणून मी तो मालकाला परत देऊन टाकला. अच्छा पण हे अचानक तुझ्या डोक्यात कसं काय आलं? अहो किती दिवस असं माहेरी राहायचं, कंटाळा आला. आता येऊ देत, कंटाळा आला तर येऊ देत. रंजू अग खर तर आत्ता आपण इथे राहण्याची जास्त गरज आहे. का काय काय का रंजू असं काय करतेस? अगं दिसत नाहीये का तुला घरात काय चाललंय ते? यादवी माजणार आहे रंजू, यादवी. मनोज मनीषाचं ते तसं, राहुल रश्मीचं ते तसं, कुमारला ना शेंडा ना बुडखा, आणि कोण ते मिताली नावाचं सस्पिशियस कॅरेक्टर आपल्या घरात येऊन राहत आहे. थांग पत्ता लागू देत नाही ती स्वतःचा. आणि ह्या सगळ्यामध्ये तुमच्या मातोश्री एकट्या गरीब बिचाऱ्या काय करतील ग त्या? कोण रक्षण करणार त्यांचं? म्हणून आपण इथे राहण्याची जास्त गरज आहे. आणि रंजू मी म्हणालो त्याप्रमाणे आई खरंच जर प्रॉपर्टीची वाटणी करणार असतील तर तू इथेच राहणं आवश्यक नाहीये का? कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो हा धरा. तुमची आई नुसतीच म्हणते शाणी झाली शाणी झाली. काही शाणी वगैरे झालेलं नाहीये, वेडीच आहे ती पूर्वीसारखी. है का है? सुनू तू मला काय सांगू नकोस. माझ्याशी पण खोटं बोललीस तू. आजीला काही झालं नव्हतं म्हणून तू मला भेटूही दिलं नाहीस ना तिला? रश्मी मला एक सांगशील? मला म्हणजे हिला, तुला अमेरिकेला जाण्यासाठी मी प्रेशराइज केलं? नाही सोनालीला तसं वाटतंय. नाही सोना, अगं हा निर्णय मीच घेतलाय. तिथे अमेरिकेत ना माझी खूप छान प्रॅक्टिस चालेल खरंच. तू मला काय सांगू नकोस. तू अमेरिकेला जायचं नाहीस म्हणजे नाही. मी आजीला बघून येते. थांब. शिट. कुठल्या मुलीला वाटेल तिची आई तिच्यापासून दूर जावी म्हणून? हे बघ रश्मी, तू अमेरिकेला जाणार आहेस. आणि जरी तुझा अमेरिकेला जाण्याचा भेद बदलला ना तरी सुद्धा आपलं जे ठरलंय ते ठरलंय, त्यात बदल होणार नाही. त्यात बदल व्हावा अशी माझी इच्छाही नाही. थँक्स. आता आईला कसं तोंड द्यायचं ते ठरव. जे टाळायचं होत तोच प्रसंग आलाय. तुझ्या लाडक्या लेकीमुळे झालंय हे. सोनालीला मी हे बोललोच नसतो ना तर फार बरं झालं असतं असं वाटायला लागलंय मला. तू गुपचूप निघून गेली असतीस कोणाला पत्त.
आजी आली नाही अजून, येईल. सोनू बोलू नकोस तू माझ्याशी. बाबांना तर नाहीत, तुलाही माझी काळजी नाहीये, माझ्यावर प्रेम नाहीये. नाही सोनू, आई नको ना जाऊ मला सोडून. तुकाराम, तुकाराम, तुकाराम. लवकर साहेब. हा, कॅबिनेट उघडून स्वच्छ केले. आता करतो साहेब. कर. गुड मॉर्निंग सर. हा गुड मॉर्निंग. तुकाराम थांब. मनोज साहेब, हा, लताबाईंचा फोन आला होता. काय? तू कॅबिन उघड. चल थांब थांब. तुकाराम, लताबाईंनी तुम्हाला कॅबिन उघडून द्यायची नाही असं सांगितलं. तू चावी दे रे. कॅबिन उघडून द्यायची नाही. ओके, गो अहेड. थँक्स. मग कुमार काय म्हणतोय? कशाबद्दल? भाई. नाही, कुमारकडे भाई विरुद्धचे पुरावे नाहीयेत असं कुमार म्हणतो. प्रतीक्षा, भाई पॉलिटिक्स मध्ये इन्वॉल्व्ह होतोय. आणि भाईला पॉलिटिक्स पासून दूर ठेवायचं अशी ऑर्डर आहे. पण भाईला पॉलिटिक्स पासून दूर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? खूप काय. रिअली? नाही, पण मुळात आपण ह्यात कशाला इन्वॉल्व्ह व्हायचं? भाईच्या राजकारणातल्या प्रवेशाशी आपल्या प्रेसचा काय संबंध आहे सर? मलाही ते काही कळलेलं नाहीये. पण आता तशी ऑर्डर आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्यानुसार वागायला लागणार. शिवाय कुमारच्याही मनासारखं होईल. म्हणजे? नाही, म्हणजे मध्यंतरी मॅनेजमेंटच्या स्ट्रॅटेजीमुळे तुझे आणि कुमारचे संबंध बिघडलेले होतील, तेही सुरळीत होतील. मला तर तुलाही तेच हवंय. काय म्हणायचं आहे तुम्हाला? कुमार माझा फक्त एक चांगला मित्र आहे, त्यापेक्षा जास्त माझ्यात आणि त्याच्यात काहीही नाहीये. प्रतीक्षा, मला तसं काहीही म्हणायचं नव्हतं. तू चुकीचा अर्थ काढतेस. हे मग मला एनिवे, आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. हे बघ प्रतीक्षा, कुमारकडे भाई विरुद्धचे पुरावे 100% आहेत. तू कितीही नाही म्हणत असला तरी तुला काय वाटतं? नसतील पुरावे त्याच्याकडे? असूही शकते. असूही शकते नाही, आहेत. बर मग आपण भाई विरुद्धचे पुरावे पेपरात छापायचे. काय? यस. आर यू शुअर? Oh, that's great. प्रतीक्षा, आता प्रॉब्लेम असा आहे की मी जर का ही गोष्ट कुमारला सांगायला गेलो तर तो काही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही देणार तो पुरावे माझ्याकडे. तू त्याला विश्वासात घे. जमेन तू? मी जास्तीत जास्त प्रयत्न करू शकते. ओके, गुड लक. थँक्स. येऊ मी?